यानंतर बातमी तरुणांच्या नव्या आविष्कारांची. मुंबईच्या आय आय टीमध्ये E-yantra रोबोटिक्स इव्हेंटला सुरुवात झाली आहे. या इव्हेंटची खासियत म्हणजे देशभरातून आलेल्या 300 रोबोट्सपैकी 16 रोबोट्सनाच प्रदर्शनासाठी एंट्री देण्यात आली आहे. कॉलेज तरुणांचे हे आविष्कार पाहून तुम्ही देखील तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. आज आपण खूप वेळा बोलतो की पॉल्युशन वाढतंय, एन्व्हायरमेंटल कंडिशन सॅटिस्फाय नाही करत आहे, पॉल्युशन वाढतंय. तर मेन आम्ही रिझन शोधले भरपूर सारे की पॉल्युशन्स का वाढतंय. तर मग आम्ही एक पॉईंटवर आलो की जिथे प्लास्टिक बॅग्स आम्हाला एक मोठा प्रॉब्लेम दिसला त्या पॉल्युशन वाढण्यासाठी. सो मी आणि माझ्या टीम मेंटॉर्स आणि माझ्या टीम मेंबर्सनी असा विचार केला की आपण या प्लास्टिक बॅगचं रिप्लेसमेंट करूयात. तर ते पेपर बॅगनी होते, पेपर बॅग बनतात, पण सगळ्या ज्या पेपर बॅग असतात त्या ऑटोमेटेड बनत नाही, मॅन्युअली बनतात. त्याच्यात खूप एरर्स असतात किंवा त्याची क्वालिटी इतकी बेस्ट नसते आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट खूप करावे लागते. सो इन रिड्यूस्ड कॉस्ट आपण पेपर बॅग कशा हँडओव्हर करू किंवा ते मशीन कसं रिड्यूस्ड कॉस्टमध्ये बनवू, त्यासाठी मी आणि माझ्या मेंटॉरने हे जे मशीन आहे ते बनवलेलं आहे. टेररिस्ट अटॅक्स होतात तिथे आपण काय करतो, आपली डायरेक्ट टीम पाठवतो आतमध्ये त्यांना फेस करण्यासाठी. मग जरी ते असेल सर्विलियन्स असेल, होस्टेज सिच्युएशन्स असतील, मग त्याच्यावर आम्ही विचार केला की जर बॉट एक असा बनवला जो पायऱ्या चढून जाऊ शकेल, सगळीकडे फिरू शकेल, बघू शकेल की नक्की कुठे काय चाललं आहे, किंवा सांगू शकेल की कुठे कुठे कोण कोण आहे, तर आम्ही म्हणलं की त्याच्यासाठी पण आपल्याला एक चांगला स्कोप आहे प्रोजेक्ट करण्यासाठी. आणि मग तिसरी कंडिशन होती की जिथे सियाचिनसारखे आत्ता क्रिटिकल कंडिशन्समध्ये जिथे बॉट स्लिपून पडत आहेत, तर आम्ही विचार केला की मग तिथे एक असा बॉट असला तर जो पडला तरी चालू शकेल. मग ह्या तिन्ही गोष्टींचं सोल्युशन म्हणून आम्हाला एक बॉट आम्ही बघत होतो की काय करू शकतो. मग आम्ही बरेच ऑप्शन्स बघितले, त्याच्यामध्ये टँक बॉट होता, स्पायडर बॉट होते, पण मग जाणवलं की प्रत्येकाचे कुठे ना कुठेतरी फायदे आणि तोटे आहेत. मग तोटे प्रत्येक जागेवर त्यांचे जास्त होते, म्हणून मग आम्ही ह्या बॉटकडे आलो जो आधी बॉस्टन डायनॅमिक्स यांनी RX नावाने बनवला होता. मग आम्ही विचार केला की आपण हे इंडियात बनवलं तर किती चांगलं होईल, हे करायला आम्हाला 3 महिने लागले. टोटल खर्च आम्हाला 13,000 रुपये आला, वेरॅज बॉस्टन डायनॅमिक्सवाल्यांचा लाखांमध्ये खर्च आहे. ते आपण इथे केल्यामुळे ते स्वस्तात आहे, आणि आमचा तेच उद्देश आहे की कुठलीही गोष्ट जे बाहेर बनवतात ते आपण स्वस्तात इथे कसे बनवू शकतो. बऱ्याचदा ऑर्गन ट्रान्सफरसाठी बराच वेळ लागतो, त्यामुळे जर ऑर्गन ट्रान्सफर कमी वेळात करायचं असेल तर एक नवीन रोबोट आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. हा जो ड्रोन आहे हा ड्रोन कमी वेळात, अगदी काही वेळातच जो ऑर्गन आहे तो ह्या ड्रोनमध्ये ठेवला जातो. आणि हा ड्रोन ज्या हॉस्पिटलमध्ये ऑर्गन ट्रान्सफर करायचा आहे त्या हॉस्पिटलमध्ये अगदी कमी वेळात तिथे तो जातो. किती किलोमीटर जातो प्रोटोटाईप आहे तो 2 किलोमीटरपर्यंत जातो. 2 किलोमीटर. आणि जर याचा किलोमीटर वाढवायचा असेल, अंतर जर वाढवायचं असेल त्यासाठी काय आहे? तर आम्ही आत्ता जी प्लेनची मोटर यूज केलं त्याच्याऐवजी आम्ही इंजिन लावू शकतो, जेणेकरून कंटिन्युअस 6 तासांचा इंड्युरन्स मिळेल आपल्याला. हे संपूर्ण प्रदर्शन पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं रोबोट माणसाला कशा प्रकारे मदत करतो हे आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून कळतं. आणि ज्या प्रकारे येथील महाविद्यालयीन तरुणांनी ह्या रोबोट निर्मितीमध्ये ज्या नवीन कल्पनेचा विचार केला, यातून विज्ञान तंत्रज्ञानाचं खऱ्या अर्थाने दर्शन आपल्यासमोर येतं. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसोबत विदांतने ABB माझा मुंबई.